आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो. असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात. लग्न बस्त्याची खास व्यवस्था. गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्रॅकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध. पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी. नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी मराठा समाजात मोठी इज्जत होती. मात्र दुर्दैवानं शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वेळोवेळी ज्या भूमिका घेतल्या, निर्णय घेतले, त्यामुळं शिंदे यांनी मराठा समाजाचा पूर्णतः विश्वास गमावला आहे असं मत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी परभणीत व्यक्त केलंय. जिंतूर रस्त्यावरील श्रीहरी मंगल कार्यालयाच्या सभागृहात सकल मराठा समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या संवाद बैठकीला ते मार्गदर्शन करत होते. जरांगे यांनी आपल्या भाषणातून महायुतीच्या सरकारवर जोरदार टीका केली. विशेषतः या सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात जे काही निर्णय घेतलेत त्यानं मराठा समाजाचं समाधान झालेलं नाही. मराठा समाजाला कायमस्वरूपी न्यायालयात टिकेल असं आरक्षण देणं गरजेचं आहे. त्यासंदर्भात ठोस निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र दुर्दैवानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जे धोरण स्वीकारले, जे निर्णय घेतलेत, ते मराठा समाजावर अन्यायकारकच असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. आगामी लोकसभा निवडणुकीतून महाविकास आघाडी किंवा महायुतीनं राष्ट्रीय समाज पक्षाला सन्मानजनक जागा न दिल्यास स्वबळावरच लढू असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. परभणी लोकसभा विजय निर्धार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, राष्ट्रीय सचिव सुशील कुमार, प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर सलगर, विभागीय अध्यक्ष ओमप्रकाश चितळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षाला जागा द्याव्यास ज्येष्ठ नेते शरद पवार हे उत्सुक आहेत, त्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. परंतु आपणास सांगली ही काँग्रेसकडून आणि परभणी ही शिवसेनेकडून जागा हवी आहे, त्या संदर्भातच महाविकास आघाडीत वाद सुरू आहे. त्याचबरोबर महायुतीबरोबर देखील आपण जागा वाटपासंदर्भात प्रस्ताव दाखल केलेला असून महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो दोघांनीही सन्मानजनक जागा न दिल्यास आपण स्वबळावर लढू असा इशाराही जानकर यांनी दिला आहे. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकार आणि मराठ्यांमधील काटा असल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी लिमला इथं केली आहे. मनोज जरांगे पाटील हे रविवारी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी लिमला येथील समाज बांधवांसमोर त्यांनी संवाद साधला आहे. यावेळी जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका टिप्पणी केली. फडणवीस हे सरकार आणि मराठ्यांमधील काटा वाढत आहेत असं ते म्हणाले. छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका टिप्पणी करताना गेल्या 8 दिवसापासून भुजबळ यांनी तोंड उघडलं नाही, ते कुठं गेलेत ते कळेन असं झालंय. बहुधा ते हिमालयात गेले असावेत अशी टीका त्यांनी केली. गुडघेदुखी, मूळव्याध, शुगर, मुतखडा, वात, दमा, अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला? मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा. सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 3, स्वामी फोटो स्टुडिओ जवळ, पोस्ट ऑफिसच्या बाजूला, जुना पेडगाव रोड, परभणी. संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99 21 69 10 08. आपण पक्षात राहतो की नाही याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना सातत्याने संशय राहिला आहे अशी खंत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षानं आयोजित केलेल्या विजय निर्धार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते मंडळींसह व्यासपीठावर उपस्थिती होती. याप्रसंगी पक्षाचा एकमेव आमदार येण्याच्यानं आमदार डॉक्टर गुट्टे यांनी आपल्या भाषणातून परखड मतं व्यक्त केली. विशेषतः आपण या पक्षात राहतो की नाही याबद्दल जानकर यांना आजपर्यंत संशय राहिला असल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. लोकसभा निवडणुकीचं काम गांभीर्यानं करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
50 ते 60 पथकांमार्फत या नजर राहणार असून 21 चेक पोस्टवर तपासणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातल्या नियोजन सभागृहात आज आचारसंहिताविषयक विविध पथकांचं प्रशिक्षण घेण्यात आलं. यामध्ये विधानसभा निहाय आचारसंहिता पथकं, लेखा पथकं, फ्लाइंग स्क्वॉड, SST, VST तसंच प्रमुख चेक पोस्ट, प्रमुख कर्मचारी, अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचं प्रशिक्षण आज संपन्न झालं. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, जीवराज दापकर, शैलेश लाहोटी, तहसीलदार संदीप राजापुरे, अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, सुनील पोटेकर, सतीश रेड्डी, अनिता वडवळकर, दत्ता घिनघिने यांची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथं एका मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयानं आरोपीला शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायालयानं आरोपी शेख सोहेल शेख अखिल याला 20 वर्ष सश्रम कारावासासह 25,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. 29 मे 2021 रोजी फिर्यादीची अल्पवयीन भाची मतिमंद असून ती अनुसूचित जातीची आहे हे माहीत असतानाही तिला चॉकलेट व मोबाईलमध्ये कार्टून दाखवण्याचं आमिष दाखवत आरोपी शेख सोहेल यानं तिच्यावर वारंवार स्वतःच्या घरी व तिच्या घरी जाऊन बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. यावरून गुन्हा दाखल झाला. गुन्ह्यामध्ये पीडिता व आरोपी यांची वैद्यकीय तपासणी, DNA नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवले, त्यात आलेले अहवाल व साक्षीदारांचे जबाबदारी व जप्त मुद्देमाल व पीडिताची साक्ष महत्वाची ठरली. पीडितेची साक्ष विशेषतः प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्फत घेतली गेली व ती न्यायालयानं ग्राह्य धरून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केलं. या खटल्यात 11 साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती SS नायर यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. जिल्हास्तरीय पुस्तक वाचन स्पर्धेतील परभणी तालुक्यातल्या उत्कृष्ट बालवाचकांचा गौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक बाबा कोटंबे तर मार्गदर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव व डॉक्टर पवन चांडक हे होते. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय परभणी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. लहान वयातला संस्कार जीवनाला कलाटणी देणारा असतो. वाचनाच्या संस्कारानं मुलाचं आयुष्य उत्तम घडतं म्हणून वाचनाचा संस्कार बालवयातच घडायला हवा ते काम अक्षर आनंद वाचन चळवळ करते असं विशाल जाधव यांनी या प्रसंगी व्यक्त केलं. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. गेल्या 8 दिवसापासून सेलू शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः कोलमडलाय. विशेषतः लोअर दुधना सिंचन प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरळीत असताना सुद्धा नगरपालिका प्रशासनानं या प्रकल्पाची थकीत पाणीपट्टी अदा केली नाही, त्यामुळे प्रकल्पातून पाणीही पुरवल्या गेलं नाही. त्याचा परिणाम म्हणून पाण्याचा ठणठणा निर्माण झालाय. मार्च एंडच्या तोंडावर घरपट्टी नळपट्टी वसुलीचं काम जोरानं सुरू आहे, मात्र नागरिकांना पाणी नगरपालिकेकडून मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते शिवसेना दलित आघाडी परभणी उपशहर प्रमुख विनोद कांबळे यांची निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी अमोल गायकवाड, अरविंद देशमुख, राजूभाऊ सोनवणे, शिव चव्हाण, कपिल मकरंद, राजू पवार, दीपक साळवे, सोमेश आदोडे, सौरव आदोडे, मयूर भांगे, ओम गवारे, प्रदीप आदोडे, अनिल बोराडे, सुनील गवारे, विकी खंदारे आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पूर्णा शहरातल्या भटके विमुक्त पारधी समाजाच्या कुटुंबाला निवडणूक कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड व आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे. पूर्णा शहरातल्या क्रांतीनगर परिसरात भटके विमुक्त व पारधी जमातीचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून पाल टाकून राहतात. त्यांच्याकडे स्वतःची ओळखपत्र असणारे कुठलेच कागदपत्र नव्हते, त्यामुळे त्यांना शासनाच्या कोणत्याच योजना मिळत नव्हत्या. अशा परिस्थितीत प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या कार्याला प्रेरित होऊन जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय वाघमारे यांच्या पुढाकारानं या सर्व कुटुंबांना मतदान कार्ड, आधार कार्ड व रेशन कार्ड देण्यात आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. GST थकीत अनुदान वितरित करावं व GST वाढीव अनुदान मंजूर करावं यासह अन्य मागण्यांसाठी महानगरपालिकेअंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेला बेमुदत संप 14व्या दिवशी देखील सुरूच आहे. आज या संपाला महापालिकेचे माजी उपमहापौर माजुलाला यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. पूर्णा तालुक्यातल्या बाबळी येथील बौद्ध बांधवाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबळी येथील बौद्ध बांधवावर अन्याय अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी तसंच बौद्ध बांधवावर दाखल झालेले खोटे गुन्हे रद्द करावेत आदी मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी.
याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.